नमस्कार मित्रांनो, तुमचं किशोर मसे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला आज मी मोगरा लागवड कशी पद्धतीने कोणत्या पद्धतीने करायची आणि कमी जागेमध्ये जास्त लागवड करायची, म्हणजे इस्रायल पद्धतीने आपण तुम्हाला लागवड कशी करायची ते मला छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. एक कमी जागा आणि जास्त झाडं, एक कमी जागेमध्ये जास्त झाडं लावून आपण जास्त उत्पन्न 3 वर्षापर्यंत उत्पन्न घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण 3 वर्षानं आपण ते मधलं बुड असते ते काढून टाकायचं किंवा दुसऱ्या ठिकाणी लावायचं, म्हणजे आपण लावायचं 2.5 फुटावरती लावायचं, म्हणजे 2.5 बाय 4च्या अंतरावरती लावायचं, म्हणजे 4चा अंतर तसंच राहणार आहे आणि 2.5चं अंतर हे 3 वर्षांनी मधलं जो आपण मोगरा लावणार आहे तो आपण काढून टाकणार. 4च्या अंतरावरती लावा किंवा 5च्या अंतरावरती राहा, तसं 5चं लावा 4चं लावा हे तसंच राहणार आहे. तर 2.5चं मोगऱ्याचं जे आत आपण लागवड करणार आहे ते फक्त 3 वर्षांनी काढायची आहे. तर ती तुम्हाला कशी करायची ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बघूया जे 2.5ची लागवड कशी करायची ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे समोरचं दिसतंय ते 5चं अंतर ठेवलेलं आहे. आपल्याला अंतर 2.5चं कोणतं ठेवायचं आहे, हे पाय पायचं जी लाईन गेलेली आहे ते 2.5 बाय 2.5 बाय असं लाईनीत लावत जायचं, फक्त हे अंतर तसंच राहणार आहे या पद्धतीने. हे बघा, हे मी दिवाळीला लागवड केली होती, आता ठिबक वगैरे केलेले आहे या पद्धतीने. काही गोष्टी अशक्य गोष्टी आपण शक्य करता येते. हे अंतर बघा, हे 2.5 होते ठेवायचं या पद्धतीने लागवड केली. हे बघा, हे अंतर आणि हे अंतर, हे बघा ह्या अंतरावरती आपल्याला एक दुसरं झाड लावायचं आहे. म्हणजे तुम्हाला कसं करायचं हे तुम्हाला शिकवतो, म्हणजे कमी तुमच्याकडे कमी जागा असेल, 5 गुंठे असेल, 4 गुंठे असेल, तर आपल्याला कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं आहे ना आणि जास्त झाडं बसवायचे आहेत. तर हे झाड आणि इथे मधलं झाड, म्हणजे 3 वर्षे या मधल्या झाडाचं आपण उत्पन्न घेऊ शकतो. 3 वर्षानंतर आपल्याला गत्त होणारच आहे, पण 3 वर्षाने हे झाड आपल्याला मधलं उपटावायला लागेल. आणि हे जे अंतर आहे, हे 2 अंतर आहे ते तसंच राहणार आहे, तुमच्या आला असेल लक्षामध्ये, म्हणजे कमी जागेमध्ये जास्त झाडं जास्त उत्पन्न. बघा, हे दिवाळीच्या आसपास मी लावलेले झाडं बघा छानसे झाले. याला आता मी ठिबक केलेलं आहे, जास्त दिवस नाही, 15 दिवस झाले असतील ठिबक केलेले आहे, 15-20 दिवस झाले असतील या पद्धतीने मी ठिबक केलेले. बघा फुटवा किती छानसं केलेले, ही कली आलेली आहे, ही आपण कली जेणेकरून ती नाहीच घ्यायची असते, सध्या लहान असल्यावरती आपण त्याचं आपण उत्पन्न नाही घेऊ शकत, कारण हे इथला बोक आहे आपण तोडून टाकायचं, कटिंग करून टाकायचं, जेणेकरून इथे या पद्धतीने आपण इथे तोडला. का तोडला की आपल्याला फुटवा पाहिजे. फुटवा कुठकुठे येणार आहे, हे पानाचे हे पेरा आहे ना, इथे तोडून टाकायचं. फुटवा इथे करणार, इथे करणार, म्हणजे इकडे वाढ होणार नाही, इथे फुटवा होणार, इथे फुटवा होणार, इथे फुटवा येणार, प्रत्येकाला आपण हे तोडले. बघा
हे मागे मी इथे तोडलेलं होतं, इथे फुटवा केलेले आहे या पद्धतीने. तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचा असंच हे आहे, कारण आहे की आपण कमी जागा असते आणि आपण विचार करतो दुसऱ्यांची जागा जास्त आहे आणि आपल्याला मोगरा लावण्याची इच्छा असते. तर हा मी सांगितलेला ही पद्धत सांगितलेली ही तुम्हाला खात्रीशीर आहे आणि फायदेशीर पण सुद्धा आहे. आणि याला आपण ही जेव्हा आपण मोगरा लागवड केलेली, मी दिवाळीला लागवड केली होती, याला छोटासा खड्डा खोदून DAP खड्ड्यामध्ये DAP टाकलेली आणि थोडीशी गवरी टाकलेली. त्याच्यानंतर 2-3 आठवडे मी सतत त्याला पाण्याने शिपलं गेलं. त्याच्यानंतर मग थोडंसंच DAP सुकला असं मिक्स करून टाकलेलं. त्याच्यानंतर याच्यावरती मी 12-61-00 फवारणी केली होती, म्हणजे फुटवा येण्यासाठी 12-61-00 किंवा 19-19 फवारणी केली तरी पण चालते, म्हणजे जेणेकरून झाड आपलं हिरवंगार राहणार आणि निरोगी राहणार. आपण याला पहिल्यांदा लगेच फवारणी नाही, खत देऊन एक दिवसाने त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती फवारणी करायला लागते या पद्धतीने. बघा कसं कोंब आलेलं मस्त छानस. मी जवळजवळ दिवाळीच्या दरम्यानमध्ये हे आता तुम्हाला जो व्हिडिओ दाखवून हा माझ्या पाठीमागे दिसतो, युरिया दिसतो, तर ह्याच्यामध्ये मी 550 झाडं बसवलेली आहेत. जशी तुम्हाला मी जी पद्धत सांगितली ती पद्धत मी अवलंबली असती, केली असती, तर कमीत कमी ह्या जागेमध्ये आपण डबल पकडू ना. मी 5x3 अंतरावरती मी लागवड केली आहे, तर आपण डबल पकडू, या जागेवरती 1000 बुडं बसली असती. म्हणजे माझ्याकडे जागा असल्यामुळे मी 5x4 अंतरावरती 3-4 अंतरावरती लावलेलं आहे. जर माझ्याकडे जागा नसती तर मी 5x2.5 अंतरावर लावले असते. तर तुम्ही जर मोगरा लागवड करत असाल तर कमीत कमी तुम्ही 5x2.5 अंतरावरती लागवड करा. कमी जागा जास्त झाडे बसतात आणि जास्त उत्पन्न निघू शकतं. तुम्हाला जर मोगरा लागवड करायची असेल तर या पद्धतीचा अवलंब करावा. आणि तुम्हाला माहिती कशी लागवड करायची, तुम्हाला माहिती की माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 75076-5557-06. आणि आपण कामाला न जाता आपण जर घरची शेती असेल तर शेती केली तर आपली शेती ही फायदेशीर असते. आणि मी स्वतः मोगरा लावलेला आहे आणि दर महिन्याला 2 पेमेंट घेतो आहे आणि मला चांगला फायदा होतो. त्याच्यानुसार तुम्हाला हा माहिती तुम्हाला पाठवतो आहे की आपले जे घरची जागा असून आपले घरचे लोक घरामध्ये एक मनुष्य आपल्या घरामध्ये कमावता असतो आणि त्याच्यावरती 5 माणसे बसून खातात, हे न करता आपण स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःच्या कष्टाने 5 माणसं, म्हणजे एक कमावता 4 माणसं बसून खातात. म्हणजे जर एकाने युक्ती सुचवली तर घरची शेतीमध्ये आपण उत्पन्न कसं घ्यायचं हे त्याने ठरवायचं. जेणेकरून एक व्यक्ती जर कामाला जात असेल त्यांनी जर निश्चय ठरवला का आपली घरची 4 माणसं बसून खातात आणि ती शेतीमध्ये जर आपण मोगरा लावला तर ती 4 माणसं घरच्या घरी उत्पन्न घेऊ शकतो मोगरा लागवड केली तर. तुम्हाला जर वेळोवेळी माहिती हवी असल्यास माझा
कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो, तुमच्या घरी येऊन तुम्हाला कशा पद्धतीने कशी लागवड करायची ही तुम्हाला माहिती देईन आणि त्या पद्धतीनुसार तुम्ही लागवड करा. काही तुमच्याकडे जर एक गुंठा असेल तर एक गुंठ्यामध्ये पण तुम्ही मोगरा लावू शकता. एक गुंठ्यामध्ये तुम्ही 200 किंवा 300 बुडू लावून कमी जागेमध्ये जास्त घनदाट पद्धतीने तुम्ही जर लागवड केली तर भरघोस तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.